ही आपण बघतोय ती त्यांची स्ट्रॉबेरीची पूर्ण शेती होती की जे त्या पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं दिसते आपल्याला. इथे एक छोटा पूल आहे आणि त्या पुलाखालून जी नदी वाहते यांची त्या नदीला प्रचंड मोठा पूर आला आणि त्या नदीचं पाणी घराघरांमध्ये आलं आणि जवळजवळ 9-10 फूट घरांमध्ये पाणी होतं आणि भिंती आणि घरं आणि घरातलं सामान असं सगळं वाहून गेलेलं आहे. इथं ही स्ट्रॉबेरीची शेती आहे. एवढं मोठ्या प्रमाणात इथं पाणी आलं होतं ह्या नदीचं की हा सगळा कचरा आणि हे सगळं इथं अडकलेलं दिसते आपल्याला. यांचा संपर्कही बंद झाला होता कारण की ह्या पूर्ण रस्त्यावरनं पाणी वाहत होतं. फार आमचं गाऊन गेलं, काय कपडा राहिला नाही, काही राहिलं नाही आमच्या अंगावरती घ्यायला, सगळी नुकसानी झाली आमची. पाणी तरी हे बघा इथं बरं आलं होतं, इथं बरं आमचं म्हणजे सगळं पालतं झालं आणि सगळं हे आम्ही बाहेर निघून गेलो ना की सगळं पाण्याबरोबर वाहून गेलं. ही नदी बारीक पडते ना, ती फार पाणी वळलं आतमध्ये, हे वडापर्यंत बारीक पडला, त्यानं सगळं पाणी चढलं घरात आमच्या, असं झालं. आता भीती वाटून काय करणार, भीती वाटून करणार काय. हां आता पाण्यात आमचं आयुष्यच इथं राहण्यात गेलं तर करणार काय आम्ही. पण हे वेळेचं पाणीच लई भरपूर झाले, असं झालेलं.